सर नमस्कार. नमस्कार सर, आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं नाव विकास रत्न वादगे. ओके. गाव मांडकी आमचा, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. ओके. तर आता हे भाताचं वाहन आहे, तर तुमच्याकडे कोणते कोणते वाहन आहेत? आमच्याकडे आता हे हिराणके आहे. ओके. परत राजभोग आहे. ओके. आणि वाडा कोलम आहे. तिन्ही व्हरायटी तुमच्याकडे आहे? तिन्ही व्हरायटी. ओके ठीक आहे. म्हणजे ही शेती कोणाची प्रॉपर? ही शेती डॉक्टर बारटक्के. बारटक्के त्यांची? गौरव बारटक्के यांची. ओके. त्यांची शेती तुम्ही बघता? बरं, तुमचा भाताचा काय म्हणजे अनुभव काय या वर्षीचा? या वर्षी लय भारी आहे. हा, असं म्हणजे आमची आम्ही जे केलंय घरी, हा, हे असं पण नाही, याच्यापेक्षा कितीतरीच भारी आहे. बरं, तुमचा भात केवढा वाढला? माझे भात आता 2-2.5 फुटाच्या याच्यात आहे. हा, आणि हा किती? हे आता जवळजवळ 5 फुटाचे याच्यात. तुमची उंची किती? 5 फूट. 5 फूट आहे ना, म्हणजे 5-5.5 फूट भात झालाय. 5.5 फूट भात. हो. 6 फूट पण होईल काही ठिकाणी. हा ना. हो. ओके. काय काय भाऊ, काय केलं याच्यासाठी तुम्ही एवढा भात वाढलाय? चांगला दिसतोय. आपला कृषी अमृत. हा. आणि ते दुसरे होते RMP. छोटे छोटे पोडे टाकले तुम्ही त्याच्यात? छोटे छोटे पोडे टाकले. आणि ते लिक्विडचे बाहे होते सोबत, लिक्विड सॉइल चार्जर आणि एनर्जी बुस्टर घातलं. ओके. सोडलं होतं नंतर ना? बर, कधी टाकलं होतं? काय थोडी प्रोसिजर सांगा ना. लावता वेळी टाकलेलं होतं. ओके. लावणीच्या नंतर आणि टाकलेलं होतं, 2 टाइम टाकलेलं. क्षेत्र किती आहे टोटल तुमचं? तिन्ही भात मिळून क्षेत्र जवळजवळ आता आमचं 40 गुंठ्याच्या आसपास आहे. ओके. किती बॅग गेल्या तुमच्या एवढ्या क्षेत्राला? 12-15 बॅगा गेल्या. 12-15 बॅग गेल्या. भात कसा वाटतो एकंदरीत? तुम्ही किती भात? लय भारी. म्हणजे दाना जो भुकलेला आहे, समजा हे जे आहेत, समजा आपण गेलो काय म्हणतो तुमच्याकडे, लोंबी म्हणतात बरोबर आहे. आता लोंबी जर तुम्ही जर बघितली, तर त्याचे दाणे जर आपण जर बघितलं, तर कसं वाटतं एकंदरीत? दाणे लय भारी, सगळे दाणे भरलेले भरलेले आहेत. आता एकही दाणा पोंचका नाहीये. हा, टोटल ग्रोथ आहे. ते वजनाने सांगते, ते खाली वाकलं सांगतात बरोबर. आणि टोटल 2 आव्याचा आपण हा भात केला होता. म्हणजे आपल्याकडे लावणीनंतर आपण जे आवे खोवतो मळेमध्ये, तर ते दोनच रोपं लावले. 2 रोपाचे आपल्याकडे कमीत कमी 10 आणि मॅक्झिमम 13-14-15-17 पर्यंत हे आवे गेले. शिवाय उंची जी आहे बघा, बघताय आता माझ्या टोपीच्या उंचीलाही उंची दिसते बरोबर. आणि भात सगळं हे पूर्ण आपलं हे उभं भात आहे बरोबर. इथपर्यंत पाठी बघताय, हे पूर्ण उभं आहे बरोबर. म्हणजे वाऱ्याने त्याला काही दुष्परिणाम झाला? जे आपण जमिनीतनं त्याला जे पोषण दिले कृषी अमृत RNPH वाटे, तर त्याला ह्या उंचीवरनं पूर्णपणे त्याला लागलेलं आहे, हे त्याच्यावरून सिद्ध होते. ओके ओके ठीक आहे. आज जर समजा बघितलं आपण, तर याच्यामध्ये काय होतं की वांजमोर हे भरपूर निघतो? नाही, वांजमोर नाही कसं, नाही नाही. म्हणजे सगळा दाणा भरलाय पूर्ण. आपण कुठं जरी बघितलं तर सगळीकडे एक सारखं दिसतंय बरोबर ना. म्हणजे वांजमोर नाही किंवा मग दाणा असा पोचट नाही राहिला काही बरोबर आहे. हाईट पण चांगली आहे. त्यानंतर खालून 2 काड्या लावून सुद्धा तुमचे फुटवे किती आज? आज फुटवे जवळजवळ 14-15. 14-15 केमिकलचे जास्त आहेत, कमी नाहीत. बर, काय काय ठिकाणी तुम्ही सांगत होते? ठिकाणी भरपूर आहेत. आता खालच्या शेतात आमचे भर एवढं झुंबड झालं तयार. बर, म्हणजे त्याचं उत्पन्न वाढलं तुमचं? उत्पन्न वाढलं. काय वाट काय वाटतं एकंदरीत तुमचं काय ऍव्हरेज होईल याला, भाताला? भाताला आता आम्ही खंडीवर सांगू शकतो. सांगा ना, खंडीवर सांगा. खंडीवर तसं बघायला गेलं तर 2 खंडीचे, दोन्ही मिळून आमचे 2 खंडी होईल. 2 खंडी म्हणजे किती भात होतो काय? म्हणजे एक बाकी एरिया समजा एवढ्या क्षेत्राचं असलं आणि नॉर्मल ट्रीटमेंट केली असतं, किती खंडी भात झाला असता? नॉर्मल ते कमी असतं. किती खंडी झाली असते? पण 1.5-1 याच्यात असत. 1.5-1 म्हणजे 1 किंवा 1.5 पर्यंत झाली असती, त्याच्यावर नसती झाली. म्हणजे 75% उत्पन्न तुमचं वाढलं बरोबर आहे. खर्च जर आपण जर बघितला आणि त्याची जर क्वालिटी आज जर बघितलं, तर वाटतं खर्च जास्त झाला म्हणून? खर्च तसा बघायला जास्त नाही वाटत आहे, कारण हे उलट चांगलं वाटतंय बाकी इतर खतापेक्षा. बरोबर. म्हणजे ते डेव्हलपमेंट वगैरे आपल्याला चांगली दिसते, त्याचा रिझल्ट पण आपल्याला तसे दिसत आहेत. ओके.
म्हणजे भात शेती आज एकंदरीत जर बघितली तर पहिले भात शेतीला काही स्प्रे वगैरे काही मारतच नव्हते, बरोबर आहे, पण आता मारायला लागले केमिकल लोक, केमिकल शेती करून, बरोबर आहे, तर शेतकऱ्यांना तो मारावाच लागतो, युरिया वगैरे टाकला की तो मारावा लागतो, त्याच्यामध्ये तांबेरा येतो किंवा मग ठिकाणी कुजून जातो, कुजून जातो, बरोबर आहे, तर तसं काय झालं तुमच्याकडे? तसं काहीच नाही, काहीच नाही झालं. आता जे भात शेती करतात इतर शेतकरी त्यांना काय सांगाल तुमचे शेतकरी मित्र जे आहेत त्यांना? माझ्या आमच्या इकडल्यापेक्षा आम्हाला हे लय अतिउत्तम वाटतंय. बर, जे शेतकरी समजात की आता समजा कुणी 1000 करतं, कुणी 2000 रुपये खर्च करतं, त्यांच्यासाठी आपण काय केलं की नवीन SSM जे आहे ते लॉन्च केले आपण, म्हणजे दाणेदार मध्ये तुम्ही ते रासायनिक सारखं कधी पण टाकू शकता, तो ऑप्शन तुम्हाला सोपा झाला, सोपा आहे, म्हणजे तुम्ही पाऊस जरी चालू असला तरी टाकून दिलं तरी त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळतात. आपल्याकडे तसे रिझल्ट आपल्याला आलेले आहेत, आपण त्यांचे रेकॉर्ड केले आहेत कोकणामध्येच, म्हणजे कोकणवासियांना एक खूप आनंदाची गोष्ट की आपण जे SSM लॉन्च केले कोरडवाहू पिकांसाठी, भाताचे छोटे छोटे पिक आहेत त्यांच्यासाठी, ते खूप चांगल्या प्रकारचे पर्याय ठरू शकतात. आता तुम्ही भात खाऊ राहिले, हा गोड लागते बघा, लागते काय बोलत तिळासारखा बघा, दूध आपण पितो तस त्या पद्धतीत लागते खाऊन बघा. बर, काय बोलता, एकंदरीत तुम्ही जर खाल्लं तर कसं वाटतं ह्या टायमाला? जेवढं खाईल तेवढं कमी, नाही बाकीचा भात जो खाला तर तो असा पोचट लागतो, बरोबर ना, कारण मी काल खाल्ला म्हणून मी तुम्हाला सांगतो पोचट लागतो, तुम्ही म्हणता आता गोड लागतो, म्हणजेच काय एकंदरीत जे झाडामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू जी वाढायला पाहिजे तशा प्रकारची न्यूट्रिशन व्हॅल्यू आली, बरोबर आहे, मग भाताला जो स्मेल पाहिजे किंवा त्याचे पोषक द्रव्य जे पाहिजे ते त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असणार आहे, बरोबर आहे. काय सांगाल जे इतर शेतकरी मित्र आहेत त्यांना कि त्यांनी काय करायला पाहिजे भात शेती जे करतात त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? खत टाकायला पाहिजे आपल्याला, मी तुम्हाला बोलायला काय पैसे वगैरे, युरियापेक्षा हे खत अतिउत्तम माझ्या हिशोब. बर, युरियापेक्षा चांगलं का बरं असं म्हणता तुम्ही? कारण आम्ही आता प्रत्येक म्हणजे जवळजवळ मी 10-15 वर्ष जास्त शेती केली गावाकडे, युरियापेक्षा मला ही शेती लय भारी वाटली, लय भारी वाटली. पण हे बोलायला तुम्हाला काय पैसे वगैरे दिले, यांनी दिले किंवा मी काय पैसे दिले? हा, तुमचा अनुभव आहे नाही? काही शेतकरी म्हणतात ना का पैसे दिले भाऊ यांना बोलायला? नाही ना, पैसे नाही ना, ओके, म्हणजे तुमचा हा आमच्या जवळ ते आम्ही बोलतोय नक्कीच, म्हणजे तुमचं पीक जे बोलते दाखवते ते बोलते दिसत नाही. आपण माझ्या याच्यामध्ये अनुभवामध्ये 15-20 वर्षाच्या अनुभवामध्ये एवढ्या उंचीचा भात सहजासहजी उभं नाही राहत, ते वारा मोठा आला किंवा एखादा जर पाऊस वादळ वगैरे झालं तर ते झोपतं खाली, बरोबर, आमच्याकडे आणि झोपलं की खाली मग परत त्याला फुटवे येतात. शेती आणि ह्या शेतीत फरक किती आहे ते बघा, ते दिसणार नाही समोर आपल्याला, कारण आपण ग्रोथ बघतोय त्याच्यात, हे जे म्हणतो आपण फुटवं म्हणतोय तूस म्हणतोय ते आपल्याला दिसतोय ना, म्हणजे त्याचं उत्पन्न 100% आपल्याला वाढणार आहे. ओके ओके, चालेल. दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा 14-15-16-17-18-19-20-21-22-23-24-25-26-27-28 आहेत हे बघा, हे बघा, हे हातात मावतच नाहीये बोटात, हे बघा मावतंय हे मावत नाहीये. काय सांगाल सर पंकज सर, आपण हात भात जे बघतोय आपण अतिशय उत्कृष्ट आणि म्हणजे शब्द नाहीत माझ्याकडे बोलण्यासाठी, कारण का जे वाढ जे बघतोय एवढ्या याच्याला ही वाढ बघतो अंगावर असा काटा उभा राहिला माझ्या, पण खरोखर छान आहे आणि म्हणजे शब्द जोग म्हणतात ना शब्द आहे याच्यामध्ये तसा आहे, म्हणजे खरोखर छान आहे, खूप छान आहे, प्रश्नच नाही, नक्कीच शब्द कमी आहेत बोलण्यासाठी. ओके, तर तुम्ही या भागामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात, बरोबर आहे, रत्नागिरी पूर्ण जो जिल्हा आहे त्या भागामध्ये शेतकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन करतात, तर शेतकऱ्यांना जर माहिती हवी असेल समजा SSM असेल किंवा कृषी अमृत बद्दल असेल किंवा कोणत्याही पिकाबद्दल, आंबा असेल काजू असेल
जे पीक लावतात त्या पिकाबद्दल जर शेतकऱ्यांना जर माहिती हवी असेल तर तुमचा संपर्क नंबर सांगा ना. माझं नाव पंकज खेडेकर, आपल्या दुकानाचे नाव कनक एजन्सी आहे. कुठे आहे आपलं शॉप? चिपळूणमध्ये, तालुका चिपळूणमध्ये आपलं ऑफिस आहे, भोगाळे या ठिकाणी. ओके. जिल्हा रत्नागिरी. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 98 50 25 99 92. ओके, धन्यवाद सर. थँक्यू.